महाविकास आघाडी सरकार सर्व पातळीवर अपयशी झालं आहे अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्ष प्रवीण दरेकर यांनी आज केली ते सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते संभाव्य महापुराबाबत सरकारनं कोणतंही नियोजन केलेलं नाही बदल्या आणि वसुलीमध्ये हे सरकार, वसुली सरकार व्यग्र आहे असा आरोप त्यांनी केला या सरकारमुळे राज्य पंचवीस वर्ष मागे गेलं आहे असंही म्हणाले